ज्ञान नाही, विद्या नाही, ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे काय। नमस्कार, ओळखलात का? म्या सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलाची मी कन्या। वयाच्या नवव्या वर्षी ज्योतिराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं। आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झाले ते कोणता साधा सुद्धा माणूस नाही, या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे। त्या काळी बायांची उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती। बाईनी कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं, स्त्री पुरुष उच्च नीच असा लय भेदभाव होता। पण त्यावर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण। शिक्षणाचा ध्यास हा एकच ज्योतिबा रावांच्या मनात होता। ज्योतिबा राव एकदा शिक्षणाचा प्रसार करत असताना परहार नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट, बिकॉज द वुमन एज्युकेटेड फुल हाउस बी एज्युकेटेड। आणि तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेर पडू देत नाही, सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड। आणि झालं, ते आले माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले की सावित्री आजपासून मी तुला शिकवणार, सुरू झाला माझा अभ्यास। काना मात्रा वेलंटी आकार उकार वेगवेगळे शिक्षा हाच माझा ध्यास। मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुधारक सुद्धा झाले। बघता बघता आमच्या पुण्यात 18 शाळा झाल्या। 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या भिडेवाड्यांमध्ये आम्ही पहिली मुलींसाठी शाळा खोलली आणि मी मुख्याध्यापिका आणि शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका आणि शिक्षिका पण झाले। शेल पाट्यासारखं जगलात तर काम तमाम होईल, शेल पाट्यासारखं जगलात तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगलात तर नाव होईल, वाघासारखं जगलात तर नाव होईल। पण या धर्माचं धर्म बुडाला म्हणून कोलाकोल सुरू होती। अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यावर कोणता धर्म बुडतो, इतका तकला दूर असू शकतो का हो हा धर्म? अहो, धर्मासाठी माणूस असतो की माणसासाठी धर्म? शाळेत जाताना चिखल फेकला मी सहन केलं, शेत फेकलं तरी मी सहन केलं, अहो चुकलं तरी मी सहन केलं, पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता। आणि तेवढ्यात एक गणितज्ञ माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, हे टवळे कुठं निघालीस, आधी आमच्या लेकीबाईंना शिकवणं बंद कर। कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही पण ज्योतिबा रावांच्या पत्नी आहोत। ले घेतली झणकन त्याच्या कानाखाली घडली, म्हणलं आता आलास थोबाट फुटले, पुन्हा आलास तिच्या रक्तावे घंटी रंगवेल। तरी कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती आज या बायकोंना बळी पडता आलेली आहे। याच्यासाठीच आम्ही काम केलं। इंग्रज सरकारकडून सतीबंदी प्रथा सुरू केल्या आणि अशाच एका बाईच्या म्हणजेच शेसाबाई यांच्या मुलाला म्हणजेच यशवंताला दत्तक घेतलं। त्याशिवाय अशा तुरु तुरु धावणाऱ्या आमचं अंगण कसं भरून यायचं। त्याला शिकवलं, मोठं केलं आणि मोठं केलं डॉक्टर सुद्धा बनवलं। आणि याच्यातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती। काखेत गाठ येऊन माणसं धडधड म्हणू लागली आणि यशवंताला म्हणाले की यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचे। यशवंताने हॉस्पिटलही उभारलं। प्लेग हा संसर्गजन्य रोग होता, तो कधी ना कधी आम्हालाही होणारच होता, पण उलट जगलो तर आम्ही या समाजासाठीच ना, तर समाजासाठी मरा पत्करावा लागेल, तर मरणा तुझं स्वागत आहे। मी सावित्री बाईची सावित्री माय झाले, सावित्री मायची सावित्री आई झाले आणि बघता बघता पुण्यात आमच्या 18 शाळा झाल्या। पण आनंद होता तो म्हणजे लेकीबाई आयाबाया शिकण्याचा। म्हणूनच म्हणते, मुलींना शिकवा, मुलींना मोठं करा आणि या